नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। येथील संत वामनभाऊ भगवान बाबा उद्यान सेक्टर 9 येथे शिवसेनेचे नगरसेवक रामदास पोळे यांच्या प्रयत्नांनी ओपन व्यायामशाळा बसवण्यात आली आहे। याचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, सर्व उपशाखा प्रमुख, युवा नेते, महिला आघाडी व सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात या उद्घाटनाला उपस्थित होते। प्रभागातील नागरिकांना, तरुण मुलांना आजच्या जीवनात व्यायामाची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता आहे व गरज आहे व प्रभागातील नागरिकांना या सर्व सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून नगरसेवक रामदास पोळे हे नेहमीच कार्यरत असतात असे सांगत शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी अधिक माहिती दिली। संत भगवान दादा वामन भाऊ उद्यान जे आमचे कर्तबगार आणि उत्साही नगरसेवक पवळे साहेब आहे त्यांच्या वार्डमध्ये येतं आणि त्यांच्या वार्डमध्ये त्यांनी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे कामं सुरू केलेली आहेत। मागच्या 4 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड कामं या भागामध्ये केलेली आहेत आणि त्याचाच एक पुढचा टप्पा म्हणून या ठिकाणी तरुणांना विशेषतः व्यायाम करण्यासाठी अतिशय अत्याधुनिक अशा पद्धतीची सगळी उपकरणे या ठिकाणी लावलेली आहेत। सहजपणे आणि मोकळ्या वातावरणामध्ये मोकळ्या हवेमध्ये व्यायाम करता येईल अशा प्रकारची सगळी उपकरणं आहेत आणि ती लॉंग लास्टिंग आहेत, अशी काही तकलादू नाही आहेत। तर ते त्यांनी काम केलं त्याच्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। याच गार्डनमध्ये तुम्ही पाहत आहात की मुलांना खेळण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची आणि सुरक्षित अशा प्रकारची खेळणी त्यांनी या ठिकाणी बसवलेली आहेत। इतरही अनेक कामे वॉर्डमध्ये त्यांची चालू असतात, सतत उद्घाटनं चालू असतात, भूमिपूजनं चालू असतात। एक सामान्य कार्यकर्ता नगरसेवक झाल्यानंतर कशाप्रकारे लोकांच्या गरजा ओळखून काम करू शकतो त्याचं पवळे म्हणजे आमचं उत्तम उदाहरण आहे। अशाच प्रकारे शिवसेनेच्या वतीनं लोकांच्या उपयोगाची कामं निरपेक्ष भावनेने सगळेच नगरसेवक सगळेच पदाधिकारी करत असतात आणि त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे म्हणून शिवसेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हाप्रमुख मोरे साहेब असतील, जिल्हाप्रमुख द्वारकानाथजी असतील, आमचे शहर प्रमुख म्हात्रे साहेब असतील, आगासकर असतील, पाटील असतील, सगळेच कार्यकर्ते सगळे पदाधिकारी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। पोळे साहेबांना त्यांच्या कामाबद्दल खूप खूप धन्यवाद। तसेच शिवसेनेचे नगरसेवक रामदास पोळे यांनी सर्वांचे आभार मानत आपले मत व्यक्त केले। जनहित या कामांना प्राधान्य देत लोकांच्या गरजा ओळखून आज आरोग्याच्या दृष्टीने समाजामध्ये व्यायाम ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा व्यायाम चांगल्या प्रकारे आपल्या रहिवासी जनतेचा व्हावा म्हणून मी संत भगवान बाबा वामनभाऊ उद्यानामध्ये या ठिकाणी ओपन जिमचे सर्व साहित्य बसवून घेतलेले आहे आणि आजपासून इथे ज्येष्ठ नागरिक महिला येऊन आपला चांगल्या प्रकारे व्यायाम या ठिकाणी करतील आणि त्यांचं आरोग्य निश्चितच या ठिकाणी या व्यायामशाळेमुळे सुधरेल अशी मला आशा आहे। मी आज या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत असताना प्रभागामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी जनहिताची कामं ओळखून त्यांना प्राधान्य देऊन मी ती सर्व कामं पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि माझा नगरसेवकाचा कार्यकाल संपेपर्यंत मी जास्तीत जास्त निस्वार्थपणे या ठिकाणी जनहिताची कामे करणार आहे असा माझा निर्धार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणसेसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें।